नमस्कार, मी गौरी आणि हे आहे आपलं मराठी यूट्यूब चॅनल अ अमेरिकेचा। कमेंट सेक्शन बघत असताना एक गोष्ट जाणवते की कधी कधी खूप बेसिक प्रश्न असतात लोकांच्या मनात, म्हणजे इथं सिम कार्ड कुठले मिळत असतील, किंवा इथं आमच्याकडे आत्ता 8 वाजलेत तर तुमच्याकडे किती वाजलेले आहेत, अशा प्रकारचे प्रश्न। आता खरं सांगायचं तर खूप जणांना या प्रश्नांची उत्तरं माहिती असतात आणि खूप कॉमन गोष्टी आहेत या, तरीसुद्धा बऱ्याच जणांच्या मनात उत्सुकता असते, त्यामुळे ज्यांना या गोष्टींची माहिती नाही आहे अशा लोकांसाठी आज आम्ही एक व्हिडिओ करतो। अगदी बेसिक गोष्टींची माहिती अमेरिकेतल्या या निमित्तानं तुम्हाला समजणार आहे आणि या सगळ्या तुमच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं आज मी देणार नाही आहे, तर आपल्यासोबत अवी आहे। मी फक्त तुमच्या वतीनं त्याला प्रश्न विचारेन आणि तो आपल्याला सांगेल की कसं काय आहे सिस्टीम सगळी। ते तर पहिल्यांदा आपण अवी लाईट बिल, पाणी बिल इथून सुरुवात करूया। हे खूप कॉमन आणि घराघरातल्या गोष्टी आहेत की इथे लाईट बिल कसं येतं, पाणी बिल कसं येतं, कचरा बिल किंवा आणखीन कुठली बिल असतात। बिल मेन चार आहेत, लाईट बिल, पाणी बिल, कचऱ्याचं बिल आणि हीटचं बिल। मिनेसोटामध्ये थंडी असते त्यामुळे हीट पण लागते ना, त्याचं बिल। तर ही चार बिल असतात। पाणी तसं बघायला गेलं तर स्वस्तच म्हणता येईल, 1000 गॅलन पाणी $2.5 मिळतं आपल्याला, म्हणजे आपण जेवढं वापरू तेवढं त्यानुसार बिल येणार। हा, साधारण 4000 लिटर पाणी मिळतं आपल्याला $2.5 आणि आपलं 4000 गॅलन आपण महिन्याला वापरतो। गॅलन हे इथलं एकक आहे द्रव पदार्थ मोजण्याचं, जसं आपल्याकडे लिटर आहे तसं। साधारण इथलं 2 ते 3000 गॅलन पाणी प्रत्येक माणसाला महिन्याला लागतं, आपल्याला 6000 आपल्या पूर्ण फॅमिलीला लागतं। ओके, आणि यात सगळं की आपलं लॉनचं पाणी, सगळं पाणी त्याला मीटरच असतो, त्या मीटर वरून आपलं पाणी। आणि कचऱ्याचं सबर्बन वेस्ट इथं आता इलेक्ट्रिसिटीचं पण प्रोव्हाइड करायला भरपूर कंपन्या आहेत। आपली सिटीकडून येते इलेक्ट्रिसिटी, पण इथं चस्का पॉवर कॉर्पोरेशन अशा खूप मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत। म्हणजे जसं आपल्याकडे MSEB आहे जी की सरकारची आहे, पण त्याच्याशिवाय खाजगी पण कंपनी आहे। त्याचप्रमाणे इथं खाजगी पण आहेत, सरकारी पण आहेत, येस, आणि खूप जास्त आहेत। आणि आपल्याला सिटीकडून इलेक्ट्रिसिटी येते आणि आपलं कचऱ्याचं सबर्बन म्हणून आहे, तसं बऱ्याच कंपन्या आहेत त्याच्या पण। रँडीज आहे, शिवाय वेस्ट मॅनेजमेंट WM म्हणून एक कंपनी, तसं आपलं सबर्बन वेस्ट कडून येतं। म्हणजे आपण तुम्ही बऱ्याचदा चित्रात बघितले असतील, निळे ट्रक असतात, काही हिरवे ट्रक असतात, तर ते प्रत्येक सर्व्हिस प्रोव्हायडरचे वेगवेगळे, प्रायव्हेट सर्व्हिस प्रोव्हायडर आहेत ते, त्यांच्यानुसार वेगवेगळे येतात। आपल्याला लाईटचं बिल साधारण येतं $60 आसपास, पाण्याचं बिल येतं साधारण $20 ते $25 आसपास, आणि आपल्याला ह्याचं कचऱ्याचं बिल येतं साधारण 3 महिन्याला $84 ते 3 महिन्याचं रिन्युअल असतं त्याचं। आणि हीट उन्हाळ्यात तर बिलच येत नाही आपल्याला हीटचं, अगदी प्रोसेसिंग म्हणजे ते फीज असतात नॉर्मल तेच घेतात ते, पण हिवाळ्यात आपलं बिल हीटचं $100 पर्यंत पण जातं, एवढी जास्त प्रमाणात, कारण घराला पूर्ण आणि खूप थंडी असते त्यामुळे। अजून एक महत्वाचा मुद्दा की आता डॉलर मध्ये सगळे यांनी आकडे सांगितले आणि मी जसं नेहमी सांगते की मी कधीच ते तुम्हाला कन्वर्ट करून रुपयांमध्ये सांगणार नाही। आपल्याकडे जसं उत्पन्न आणि खर्च याचा ताळमेळ बरोबर असतो, तसाच तो इथल्या डॉलर मधला उत्पन्न आणि खर्च याचा ताळमेळ बरोबर आहे, त्यामुळे ते रुपयात कन्वर्ट करणं मला वेळ। साधारण एव्हरेज 5000 पगार असलेल्या माणसाला ₹60 लाईट बिल येत आहे असं धरू शकतो आपण, असं हा एक त्यांनी कल्पना येण्यासाठी उदाहरण सांगितलं। तर हे झालं बिलांविषयी, पाणी बिल, लाईट बिल विषयी। दुसरा मुद्दा असा की सिम कार्ड कुठले कुठले मिळतात अमेरिकेत। सिम कार्ड इथं खूप कंपन्या आहेत, पण नावाजलेल्या कंपन्यांमध्ये सगळ्यात जास्त AT&T चालतं, त्याच्यानंतर वरायझन म्हणतात बरेच जण, ते पण चालतं, टी मोबाईल आहे, व्हर्जिन आहे। आणि यातली इंटरेस्टिंग गोष्ट अशी की एवढं इथं पण कॉम्पिटिशन आहे, पण इथं डेटाचे रेट्स कमी होत नाहीयेत तरी सुद्धा, कारण डेटा खूप महाग आहे। आता आपले जे मोबाईल प्लॅन आहेत ते $34 महिन्याचं प्लॅन आहे, त्याच्यामध्ये फक्त 6 GB डेटा मिळतो, आणि आपल्याकडे दिवसाला 2 GB वापरायची सवय आहे, त्यामुळे तिकडून इकडे आल्या ही गोष्ट खूप त्रासदायक होते की बाहेर गेल्यानंतर मोबाईलचा डेटा बंद करायचा आहे लक्षात राहते। तरी सगळीकडे वायफाय, सगळीकडे वायफाय असतात, त्यामुळे दुकानांमध्ये पण गेस्ट वायफाय असतात, पण तरी असं कुठं रिमोट एरियामध्ये गेलं, शक्यतो लहान मुलांना मोबाईल बघायचा असेल ना प्रॉब्लेम, तर याचा आपला नाही प्रॉब्लेम, आमचं त्या बाबतीत जरा चांगलं आहे। त्यानंतर दुसरी एक गोष्ट कमेंटमध्ये विचारली जाते ती म्हणजे इथं
आपल्याकडे लाईटच्या पिन ज्या असतात त्या स्विच काय म्हणतो, मला तर ते टेक्निकल शब्द खरं सांगायचं लक्षात येत नाही, येस, तर ते असे गोल असतात आणि इथं चपटे असतात, तर हा फरक कसा काय? हा फरक एक्झॅक्टली काय रिझन आहे त्याच्या मागं हे मी खूप शोधलं तरी मला नाही सापडलं, पण पॉवरचे डिफरन्सेस आहेत. आपल्या भारतामध्ये आउटेज जे आहे ते 230 व्होल्ट ते 40 व्होल्टच्या दरम्यान असतं, आणि इथं 110 व्होल्ट ते 120 व्होल्टच्या मध्ये असतं. आणि मे बी यांना वेगळ्या प्रकारे सगळ्या गोष्टी करायची सवय त्यामुळे असेल, किंवा माहिती असेल मी खूप शोधलं, पण त्याच्या पुढे होल पण असतात प्लगला, त्याचं सुद्धा रिझन नाही की का असतात. मी एक अडॅप्टर आणलाय तुम्हाला दाखवायला, अशा चपट्या पिन्स असतात आणि त्याला होल पण आहे बघ, आणि त्याला इथं हे होल्स पण आहेत, त्या होल्स पण रिझन माहित नाहीये. मेटल वाचवण्यासाठी, मेटल वाचवण्यासाठी हे फनी रिझन आहे. अजून एक असतो बघ प्रश्न आपल्याला की आता तुमच्याकडे किती वाजलेत, तो प्रश्न अमेरिकेतला अमेरिकेत पण लोकांना पडतो. एवढा मोठा देश आहे त्यामुळे टाइम झोन खूप आहेत, तर त्याच्याविषयी तुला काय वाटतं किती टाइम झोन असतील? समथिंग 5-6, मी नाही जास्त वाचलंय. 11 टाइम झोन आहेत आणि 12 सुद्धा प्रपोज आहे. अरे बापरे, त्या 11 मधले हवाई वगैरे तिकडे तिकडे सगळीकडे वेगवेगळे टाइम झोन आहेत. 11 मधले 4 सगळ्यात जास्त वापरले जातात मेजॉरिटी एरियामध्ये, ते 4 आहेत MST, PST, CST आणि EST. आपण CST ते ना, आपण सेंट्रल मध्ये, कारण आपण सेंट्रल आहे आणि ईस्ट कोस्टला EST वापरतात आणि वेस्ट कोस्टला PST वापरतात. असे सगळे वेगळे टाइम झोन आहेत आणि त्याच्यामध्ये प्रत्येकमध्ये 1-1 तासाचा पूर्ण डिफरन्स आहे. आणि इंडियातला आणि आपला टाइम झोन, आपण IST वापरतो तुम्हाला माहितच असेल, तर आपल्या टाइम झोन मध्ये आणि इथं जेव्हा डेलाइट सेव्हिंग नसतं तेव्हा 10:30 तासाचा आणि डेलाइट सेव्हिंग असतं तेव्हा 11 तासाचा. डेलाइट सेव्हिंग हा एक वेगळ्या व्हिडिओचा विषय जो की आपण याच्या आधीच व्हिडिओ केलेला आहे, बंद होणार आहे आता असं म्हणतात पण नक्की माहित नाही. मग साधं असं सांगायचं झालं तर जेव्हा इथं रात्रीचे 10 वाजलेत तेव्हा इंडियात सकाळचे 8:30 सोप्या शब्दात. आणि तुम्ही जर US भर ट्रॅव्हल करणार असाल आणि या टाइम झोन मधून त्या टाइम झोन मध्ये जाता तेव्हा पण खूप कन्फ्युजन होतं, त्याच्यावर खूप फनी व्हिडिओ येत असतात, म्हणजे असं होतं की अरे माझ्या आयुष्यातला 1 तास कुठे गेला. हा, अजून एक प्रश्न सारखा येतो तो म्हणजे नंबर प्लेट्स विषयी, कशा मिळतात? पुन्हा आपल्याकडे तसं दादा वगैरे लिहिलेला फॅन्सी नंबर प्लेट असतात, तसा इकडे काही प्रकार आहे का? इथं नंबर प्लेट्स 1903 पासून वापरायला सुरुवात झाली आणि 1903 ते 1909 पर्यंत स्वतःच नंबर प्लेट लावायचं आपण, म्हणजे मे बी आपल्याला पाहिजे तशा टाईप मध्ये होतं, आपल्या गाडीवर आपणच नंबर प्लेट लावायची. 1909 पहिल्यांदा स्टेटनी इश्यू करायला सुरुवात केली आणि त्यांनी नंबर प्लेट, मग त्याच्यामध्ये खूप चेंजेस होत गेले. आता लेटेस्ट मी सांगतो ज्यात नवीन नंबर प्लेट आहे त्यांचं, की तुम्हाला कारला 1 नंबर प्लेटवाल्या गाड्या आणि 2 नंबर प्लेटवाल्या गाड्या असं पण नाही, जर कार बस वगैरे असेल तर 2 नंबर प्लेट असतात, 1 पुढं माग, आणि जर तुमचा ट्रॅक्टर ट्रेलर असे असतील ना तर त्यांना 1 नंबर प्लेट असते, आणि ते पण डिपेंड करतं की तुमचं कुठलं ऍग्रिकल्चर व्हेकल असेल ना तर त्याला मागे लावायची नंबर प्लेट, आणि बाकी ट्रॅक्टर वगैरे असेल तर पुढे लावायची, असं त्यात आणखीन कॅटेगरीज आहेत. पुन्हा नंबर प्लेट कस्टम पण करता येतात आपल्याला, बिल्वाच्या नावाने तुझ्या नावाने अशी पण नंबर प्लेट घेता येते, आणि त्याच्यासाठी एक्स्ट्रा चार्जेस द्यावे लागतात, $100 एक्स्ट्रा चार्जेस आहेत. याशिवाय तू क्रिटिकल हॅबिटॅट ची नंबर प्लेट घेऊ शकते, किंवा आणखी त्यांच्या स्टेट पार्कचा नंबर प्लेट आहेत ज्याच्यावर हरिण वगैरे असं असतात, आणि ते स्टेट पार्कची फी पण त्याच्यामध्येच इन्क्लूड असते. मग तुम्हाला 3 नंबर प्लेट असेल ना तर त्या स्टेट पार्कमध्ये पैसे नाही भरायला लागत पार्किंगला, पण ते $100 सगळं कव्हर करून घेतात. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जी प्लेट असते ना त्याच्या खालच्या साईडला इकडे आणि इकडे असं इकडे महिना आणि इकडे वर्ष असं लिहिलेलं असतं, त्या दिवशी ती प्लेट एक्सपायर होते त्या महिन्यात, त्या महिन्याच्या शेवटच्या दिवशी. आणि हे दरवर्षी होतं म्हणजे, आणि दरवर्षी रिन्यू करावी लागते आपल्याला प्लेट, ते ऑनलाईन प्रोसेस असते, नंबर तोच राहतो, फक्त तुला रिन्यू करावा लागतो, आणि दर 7 वर्षांनी पूर्ण प्लेटच नवीन मिळते, म्हणजे गाडीचा नंबर चेंज होतो. नंबर चेंज होतो म्हणजे तो आपण चेंज करून घेत किंवा सेम पाहिजे असला आपल्याला, तसं काही नाही. त्यावेळी म्हणजे 2 ऑप्शन, मग कस्टम केलं तर तू तोच नंबर कशाला घेशील, नाव घेशील ना काहीतरी, मग तेव्हाच आपण डिसाईड करू शकतो की मला कस्टम पाहिजे किंवा काय. कस्टम तुम्ही कधी चेंज करू शकता, मी त्यांना आता जरी सांगितलं मला हे पाहिजे तेवढे पैसे भरायचे, प्लेट्स येतात घरी, आपली कार आहे त्यामुळे 2 प्लेट्स येतात, आणि रेन्युअलच्या वेळी फक्त एवढा स्टिकर येतो तो महिन्याचा आणि तो चिकटवायचा. आणखीन एक मी बघितलं ते म्हणजे त्या त्या राज्याचं वैशिष्ट्य कधी कधी नंबर प्लेटवर लिहिलेलं असतं,
आता आपलं इथं 10,000 तलाव आहेत तर 10,000 लेक्स असं लिहिलेलं असतं त्या नंबर प्लेटवर. म्हणजे राज्यानुसार जे काही वैशिष्ट्य आहे. अजून कुठल्या राज्यांचं तुला माहिती असेल तर सांग. मला वाटतं व्हर्जिनियाचं द स्टेट फॉर लवर्स असं काहीतरी आहे. मी तुम्हाला इथं हे दाखवते काही विस्कॉन्सिनचं डेअरीलँड ऑफ अमेरिका आहे. डेअरीलँड ऑफ अमेरिका आहे राईट विस्कॉन्सिनचं. म्हणजे त्या राज्याचं जे वैशिष्ट्य असेल त्याचा उल्लेख त्या नंबर प्लेटवर केलेला असतो हे अजून एक वैशिष्ट्य. तर असे हे पाच आम्ही गोष्टी काढल्या होत्या की जे सर्वसामान्यांना कुतूहल वाटतं ज्या गोष्टींविषयी आणि त्याविषयी मुद्दाम आवीला मी बसवलं इथं आज ही सगळी माहिती देण्यासाठी. कारण नेहमी मी तुमच्याशी गप्पा तर मारतच असते. नीला माहित पण नसतं कुठलं बिल आलंय कुठलं भरलंय कुठलं. तिला आता या व्हिडिओच्या निमित्ताने तरी कळालं असेल की आपल्याला इलेक्ट्रिसिटी कोण प्रोव्हाइड करत. तू असे राज नाही सांगितले माझं वेगळं रेप्युटेशन आहे. तुला काय सांगायचंय का? आपण आपण आलो अमेरिकेत त्याला जमाना झाला. आता तुला मनू बद्दल काय सांगायचं का? काय मनू बद्दल सांगायचं? आणि आजच्या या व्हिडिओ मध्ये बिल्व सुद्धा इतका शांत बसला त्याच्याबद्दल त्याला खर तर थँक्यू म्हटलं. बिल्वासाठी 1,00,000 लाईक. बिल्वासाठी 1,00,000 या व्हिडिओला नक्की करा. भेटत राहू अशा छान छान व्हिडिओ सहित. बाय बाय. बाय करा. बाय.